नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी संकष्टी. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे महाशेषा 888. आज आपण बनवणार आहे मटण बिर्याणी. करते त्याच्यासाठी मला मटण आधी शिजून घ्यायला लागणार, तर मी फोडणी देऊन मग शिजवते. तेल घातलं, तुम्ही तुपही घालू शकता. एक तमालपत्र घातलेलं आहे, एक बडी वेलची, दालचिनी, जावेत्री, हे चक्री फूल घातले अर्ध, आणि चार लवंग आणि काळी मिरी हे मी घातलेलं. आता मटण घेतलेलं आहे 400 ग्रॅम. त्याला मी घालवलं लसणाची पेस्ट, दही एक वाटी. तोपर्यंत कांदा माझा वेळ लागेल. त्याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, हळद, जिरं पूड, थोडा गरम मसाला आणि धणे पावडर घातलेली आहे, लाल मिरची पावडर, धणे, बडीशेप आणि जिरं क्रश टाकले, थोडीशी कोथिंबीर घातली, मीठ, या मटणापुरता मीठ घातलेलं आहे. हा मी हा तळलेला कांदा आहे, त्याला बदिस्ता म्हणतात, तो घातलेला आहे. थोडंसं मी पुदिना आणि मिरची कोथिंबीरचं वाटण आणि हे थोडंसं मी आलं लसणाचं, आणि हे मी त्याच्यात कांदा तळला ना ते तेल आहे, ते पण मी ह्याच्यात थोडं घातलं आहे आणि थोडं मी नंतर टाकणार आहे. आता हे आपण चांगलं लावून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण आहे ना तमालपत्र, दालचिनी, अगदी वेलची जी त्याच्यामध्ये फोडणीला घातली ती टाकायची आहे. सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि हे ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. त्याच्या आधी आपण हे टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो चांगले परतात, टॅमॅटो थोडस मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून ते सोंगे. आता आपण ह्याच्यामध्ये मटण घालायचं. मटण आपलं चांगलं शिजलं पाहिजे बिर्याणीसाठी. 60 ते 70% तरी आपल्याला मटण हे शिजवून घ्यायचंय. मोठ्या गॅसवरती मी चांगलं परतते ह्याला. पाणी जास्त घातलेलं नाहीये, त्या मटणाबरोबर तेवढंच पाणी राहिलं पाहिजे, एवढंच मी पाणी ठेवलंय. त्या मटणाचं आता पाणी पण सुटेल आणि आपण आता ह्याला 5 ते 6 शिट्या घेऊया. आता मी भात शिजवण्यासाठी हे पाणी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यात मी हे चक्री फूल, जावेत्रीची 2-3 काड्या टाकल्या, 4-5 लवंगा टाकल्यात आणि 10-12 काळी मिरी, धणे, जिरं आणि बडीशेप हे क्रश केलेलं टाकलंय. थोडं हे पाणी माझं आता उकळत आलंय. हे बघा ह्याच्यामध्ये मी जास्त मीठ टाकते जेणेकरून आपल्या भाताला ते मीठ लागलं पाहिजे. आणि आता हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो मी ऍड करते. हा चांगला 60 ते 70% आपल्याला शिजवायचा आहे आणि मग ह्याचे थर लावायचे आपल्याला. एक उकळी आली ना की हा लगेच भात शिजतो. हा बघा आपला हा राईस 70% शिजलेला आहे. आता आपण हा गाळूया चाळणीमध्ये आणि आता थर लावूया बिर्याणीचा. आता आपण बिर्याणीचा थर लावूया, त्यासाठी मी हे भांडं ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता ही मटण जे आपलं शिजलेलं ना ते घातलेले आहे. हा बघा गाळून घेतलेलं आहे, ह्याचा आता आपण थर लावूया. बघा 70% आपण शिजवून घेतलंय, तर मग ही कोथिंबीर घालतोय. गरम मसाला, त्याच्यानंतर हा तळलेला कांदा आहे हा आपण सगळीकडे पसरवूया. हे त्या कांदा जे तळलेला ना ते तेल आहे ते टाकले. आता मी हा कलर टाकते थोडा,
जास्त नाही घालत आहे आणि मी वरून थोडंस मीठ घातलं पण दम देत ठेवायचं आहे तर मी ही ग्रेव्ही ठेवलेली त्याचीच ही मध्ये मध्ये मी अशी ओतते की बघा जेणेकरून आपलं खालतून थोडं खालचा थोडं आपला ज्युसी होईल आणि हे दम देत ठेवतो बघा गॅस एकदम बारीक केलेला आहे आता आपली ही बिर्याणी रेडी झालेली आहे हे बघा बिर्याणी हे करायची पण पद्धत असते एकाच साईडने अशी तिला हे करायची असते तर मी नंतर तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते ही मटण दम हैदराबादी बिर्याणी बनवलेली आहे आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा धन्यवाद.